नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी शके 1944 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी काळजी घेण्याचं महानगरपालिका आयुक्तांचं आवाहन. घरेलू कामगारांच्या न्यायासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमदार संजय केळकरांची ग्वाही. आणि महानगरपालिकेची प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई, 48,500 रुपये दंड वसूल. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी यंदा पावसाळ्यात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे. 7 दिवसापेक्षा जास्त दिवस साठवलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात धुणी भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घरांच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर्स, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौदे, हवाबंद झाकण नसलेले हाऊसिंग सोसायटीचे ओव्हर टँक्स इत्यादीमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून उकळून प्यावं, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वापरावं, इमारतीमधील आणि घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळं, उघड्यावरील अन्नपदार्थ तसंच कापलेली फळं खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणं टाळावं, 7 दिवसापर्यंत पाणी साठवून ठेवू नये, साठवलेल्या पाण्याच्या ड्रम्सवर घट्ट झाकण बसवावं, सोसायटीच्या आवारात मोकळ्या जागेत टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर्स, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, तसंच सेप्टिक टँक त्वरित दुरुस्त करून घेऊन सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवा. पावसाळ्याच्या दिवसात ताप किंवा इतर कोणत्याही आजाराची लागण झाल्यास लगेचच नजीकच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, तसंच स्वतःच्या घरातील अगर आजूबाजूच्या व्यक्ती हिवताप, डेंग्यू फीवर, कावीळ, हगवण, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा साथीच्या रोगांनी आजारी झाल्याचं निदर्शनास आल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात, आरोग्य केंद्र किंवा आरोग्य विभाग मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टिक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे 114 किलो प्लास्टिक जप्त करून 48,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. महाराष्ट्र अविघटनशील कचरा तसंच प्लास्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेल्या अविघटनशील वस्तूंवर बंदी घालण्यात आली असून महानगरपालिका क्षेत्रात ही बंदी मोडून प्लास्टिक, थर्माकोलसारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानकरित्या धाडी टाकून प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली गेली. त्यांच्याकडून 114 किलो वजनाचं प्लास्टिक जप्त करून 48,500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यात हजारो गोरगरीब, काबाड कष्ट करणारे घरेलू, महिला कामगार गेले अनेक वर्ष हक्काचं वेतन, सेवा सुरक्षितता आणि पेन्शनसाठी शासन दरबारी, मोर्चा, आंदोलनं, उपोषणाद्वारे मागणी करत असले तरी अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही.
आता यापुढे शासनाविरुद्ध एल्गार पुकारून घरेलू कामगारांना संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून लढू अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. परळ इथं घरेलू कामगार नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं घरेलू महिला कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात हजारो घरकाम करणाऱ्या महिला आहेत. स्वतःचं घर सांभाळून रोजगारासाठी त्या घरकाम करतात, काबड कष्ट करतात, पण अशा महिलांना सेवा सुरक्षितता नाही, रोजगाराची हमी नाही, पेन्शनसारखी योजना लागूही नाही. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी घरेलू कामगारांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आपला माणूस हक्काचा माणूस या न्यायानं आम्ही प्रयत्न करीत आहोत असं केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. राज्यात देशात विविध कामगार वर्गांसाठी महामंडळं शासकीय संस्था कार्यरत आहेत. त्या माध्यमातून संबंधित कामगारांना रोजगाराची हमी वेतनाची हमी दिली जाते, पण घरेलू कामगारांच्या रोजगाराची आणि कल्याणाची हमी मात्र नाही. त्यासाठी घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची निर्मिती करावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे. घरेलू महिला कामगारांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे असून त्यांचे प्रश्न देखील अधिवेशन काळात विधानसभेत शासनाच्या निदर्शनास आणून दिलेत. तसंच लवकरच संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहोत असं आश्वासन केळकर यांनी उपस्थित घरेलू कामगार महिला वर्गाला दिलं. सरस्वती सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं असून शालांत परीक्षेचा निकाल 99.54% लागलाय. या शाळेतून 220 विद्यार्थी शालांत परीक्षेस बसले होते, त्यापैकी 219 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 90%हून अधिक गुण मिळवणारे 20 विद्यार्थी असून 80%हून अधिक गुण मिळवणारे 57 विद्यार्थी आहेत. डॉक्टर बेडेकर विद्यामंदिरचा शालांत परीक्षेचा निकाल 97.79% लागला असून शालांत परीक्षेला या शाळेतून 273 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 266 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बेडेकर विद्यामंदिरमधील 90 मुलांना विशेष योग्यता श्रेणी मिळाली असून 112 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. या शाळेतून पहिल्या 10 सोहम चौधरी हा 97.20% गुण मिळवून प्रथम आला, तर श्रुती सुतारला 94.80%, साहिल खोत 93.60%, भाग्यश्री निकम 92.60%, सई ननावरे 92.20%, मधुरा गोगावले 91.60%, तनिष्क दरेकर 90.80%, साहित्य हरवाळे 90.20%, तनिष जाधव 90.20%, श्रावी चव्हाण 90.20%, प्राची जाधव 90.20%, रिया खेडकर 88.60%, तर योगराज तेरे 87.80% याने गुण मिळवले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कुळगाव बलापूरच्या प्रगती अंध विद्यालयाचा 10वीचा निकाल 100% लागलाय. या शाळेतून 7 अंध विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली. या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय.
यामध्ये दर्शना हरड हिला 84%, अमर राठोड 83%, बिपिन शर्मा 82%, आलोक चौरसिया 81%, शुभम जाधव 81%, राजू तुळपुळे 78% आणि मारुती तलवारे याला 74% गुण मिळाले आहेत। पलावा आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत असून त्यात असंख्य नागरिक राहण्यासाठी येत आहेत। या नागरिकांना पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा घराघरात चालू करावा अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी महानगर गॅस कंपनीकडे केली आहे। महानगर गॅस कंपनीकडे पाठपुरावा चालू केल्यानंतर असं निदर्शनास आलं की मानपाडा इथं स्टील लाईन टाकण्याचं काम चालू केलं असून या परिसरात गॅस पुरवठा करण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर गॅसची पाईप स्टील लाईन टाकणं जरुरीचं आहे। या दिवा पनवेल गाडीच्या रुळाखालून ही लाईन टाकावी लागणार आहे, त्यामुळे यास किमान 2 ते 3 वर्ष कालावधी लागू शकतो। याचा विचार करून त्वरित गॅस पुरवठा चालू व्हावा म्हणून या भागात ऑफलाईन पद्धतीनं गॅस पुरवठा चालू करावा अशी मागणी शिंदे यांनी केली। या दृष्टीनं महानगर गॅस कंपनीनं सर्व तांत्रिक बाजू तपासण्याची प्रक्रिया चालू केली असता यात अनेक अडचणी समोर आल्या, मात्र सर्व अडचणींवर मात करण्यात श्रीकांत शिंदे यांना यश मिळालं असून प्रायोगिक तत्वावर खोणी इथं लोकशेअर ग्रीन परिसरातील रस्त्यावर 50 मीटर पट्ट्यात स्टील लाईन टाकण्याचं काम यशस्वीपणानं पूर्ण झालं आहे। यामुळं आता लोढा पुलावा शहर कासावेला कासारिया इत्यादी परिसरातील रस्त्याखालून स्टील लाईन टाकण्याचं काम करणं आता सुकर झालं आहे। शहर हुक्का पार्लर मुक्त करण्यासाठी आणि अवैध डान्स बार विरोधात आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश येत आहे। पोलीस आयुक्तांनी ही बाब गांभीर्यानं घेतली असून राज्य उत्पादन शुल्क विभागानं देखील मोठी कारवाई केली आहे। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराची प्रतिमा हुक्का पार्लर आणि डान्स बार संस्कृतीमुळे मलिन होत असल्यानं केळकर यांनी या विरोधात लोकचळवळ सुरू केली होती। या अवैध धंद्याविरोधात जागरूक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर केळकर यांनी अधिवेशनात वालावाचा फोडली होती। गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती। राज्य उत्पादन शुल्क विभागाला देखील केळकर यांनी पाठपुरावा करून कारवाई करायला भाग पाडलं होतं। त्यानुसार या विभागात अटी नियमांचं पालन न करणाऱ्या 51 बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई केल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। पोलीस आयुक्तांनीही स्पष्ट आदेश दिल्यानंतर कारवाईला वेग आला। शहरातील 15 पोलीस ठाण्यांना पत्र देऊन त्यांनी विचारणा केली असता त्यातील केवळ 4 पोलीस ठाण्यांनी लेखी माहिती दिली आहे। उर्वरित पोलीस ठाण्यांनी दखल न घेतल्यानं त्यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। या प्रकरणाची गंभीररित्या दखल घेतली असल्याचं दोन्ही कार्यालयांकडून कळवण्यात आलं। हुक्का पार्लर आणि डान्स बार हे व्यवसाय अवैधपणानं आणि रात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असल्यानं ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत होती। नागरिकांच्या तक्रारीनंतर हुक्का पार्लर मुक्त ठाणे आणि डान्स बार विरोधी चळवळ नागरिकांच्या सहभागातून सुरू केली। या चळवळीला वेग येत असून यश देखील मिळत आहे। ज्या ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू आहेत, रहिवाशांना त्रास होतोय, त्याबाबतची माहिती तात्काळ द्यावी, त्यावर कारवाई करण्यास प्रशासनाला आपण भाग पाडू असं आवाहन संजय केळकर यांनी केलं आहे। जिल्ह्यात कोरोनाचे 957 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात 2 जणांचा मृत्यू झाला। सध्या जिल्ह्यात 4215 ॲक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत 11898 जणांचा मृत्यू झाला आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 324 नवीन रुग्ण आढळले असून 1603 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2131 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला। कल्याण डोंबिवलीमध्ये 87 नवीन रुग्ण आढळले, सध्या 403 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2954 रुग्ण दगावले आहेत। ठाणे ग्रामीणमध्ये 59 नवीन रुग्ण आढळले, सध्या 165 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 1256 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम।
ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी काळजी घेण्याचं महानगरपालिका आयुक्तांचं आवाहन. घरेलू कामगारांच्या न्यायासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याचे आमदार संजय केळकरांची ग्वाही. आणि महानगरपालिकेची प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई, 48,500 रुपये दंड वसूल. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.